नागपुरात रामनवमी तसेच आंबेडकर जयंती निमित्त कपिल नगर चौकात माजी नगरसेवक दिनेश यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयात 4 ते 5 दिवसांचा मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोफत डोळे तपासणी, महत्वाची कागदपत्रे जसे आधार कार्ड, राशन कार्ड आदी बनवून दिले जात असून शिशु तपासणी शिबिराचे देखील मोफत आयोजन करण्यात आले आहे. माजी नगरसेवक दिनेश यादव यांच्या विद्यमानाने नागपूरवासियांसाठी 4 ते 5 दिवसाचा मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रामनवमीनिमित्त सुंदरकांड व महाप्रसाद तसेच काल 11 एप्रिल रोजी मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 70 ते 80 लोकांना डोळ्यांचा नंबर आणि 12 ते 15 लोकांना ऑपरेशन सांगण्यात आले. तर आज 12 एप्रिल रोजी राशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड निःशुल्क बनवून दिल्या जात आहे. त्याचबरोबर उद्या 13 एप्रिल रोजी लहान मुलांचे डॉक्टर या शिबिरात येणार असून लहान मुलांची निःशुल्क दात तपासणी केल्या जाणार आहे. 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बनल्या गेलेले सर्व प्रकारचे कार्ड तसेच निःशुल्क चष्मे आणि महाप्रसाद वितरण केल्या जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक दिनेश बसंतीलाल यादव यांनी दिली. मेरा नाम दिनेश बसंतीलाल यादव, माजी नगरसेवक प्रभाग 2. रामनवमी महात्मा ज्योतिबा फुले आंबेडकर जयंती के उपलक्ष्य में यहाँ 4-5 दिनों का कंटिन्यू शिविर रखा गया, जिसमें रामनवमी के दिन सुंदरकांड, कल यहाँ पर आँखों की जांच हुई जिसमें 70 से 80 लोगों के चश्मे का नंबर दिया गया और 12 से 15 लोगों को ऑपरेशन के लिए किया गया. उसी प्रकार आज यहाँ पर राशन कार्ड, आधार कार्ड अपडेट, ई श्रम कार्ड, पैन कार्ड, वोटिंग कार्ड, इस प्रकार के सभी सुविधा निःशुल्क यहाँ बना के दिए जा रहे हैं. संजय गांधी निराधार इनकी योजनाओं का ये करें. इसी प्रकार कल यहाँ पर बच्चों के डॉक्टर बैठने वाले हैं, डॉक्टर सोंडवले सर. उसी प्रकार दांतों का भी चेकअप होगा, निःशुल्क ये सब चीज़ें दी जाएंगी. उसी प्रकार 14 तारीख को परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की जयंती निमित्त यहाँ पर ये सभी कार्ड, आँखों के चश्मे वाटप किए जाएंगे और महाप्रसाद भोजन दान का कार्यक्रम आयोजन किया गया है.